विद्यार्थ्यांना आता एक दिलासादायक बातमी आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेला बसण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्यानं अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. या विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळतोय. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती, त्यानुसार सरकारनं हा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांनी म्हटल्यानुसार 2 वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नाहीत. वयांची मर्यादा 2 वर्षांनी वाढवावी अशी मागणी होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून 1 वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळं 2 वर्षातनं झाल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली होती, त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला 2 वर्ष वयोमर्यादा वाढवा किंवा संधी द्या. त्याप्रमाणे आज कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला गेला. या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं या बाबतीत हेतून पुढे होणाऱ्या एमपीएससीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्या सर्वांसाठी 1 वर्ष ही मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे. एमपीएससीमध्ये जेवढे विद्यार्थी आता 19 तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे, खूप साधारणतः 22 लाख मुलं तर आपल्याला माहिती आहे की एमपीएससीला सहज बसतात, त्यामुळं खूप विद्यार्थ्यांना की ज्यांचं आता त्यामध्ये काहींची 32 आज 31 पीएसआयला आपल्याला माहिती आहे की 31 वय आणि एससीला 34 आहे, त्यामुळे 31 वय झालं, ज्याचे 2 महिने झाले, 3 महिने झालेत आणि कोरोनामुळे 2 वर्ष परीक्षा झाली नव्हती, त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे की ज्या मुलांनी परीक्षेची खूप तयारी केली होती परंतु कोरोनामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या त्या सर्वच विद्यार्थ्यांना ज्यांची वयोमर्यादा ओलांडणार आहे त्याला त्याचा वयोमर्यादा ओलांडणार त्याला त्याचा फायदा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.